सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं सत्य पोलीस टाइम्स मध्ये स्वागत। नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती दिनानिमित्त माता रमाबाई आंबेडकर नगरातील तमाम जनतेचा जो उत्साह आज निर्माण झालेला आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना हा उत्साह अति आनंदाने डोलवणारा नाचवणार आहे, तर समोरील समाजसेवक कार्यकर्ते आपलं मनोगत। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज या रमाबाई नगरामध्येच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये 132वी जी जयंती आहे ती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि ही जयंती वर्षानुवर्षे जब तक चांद सूरज है तब तक बाबा साहब की जयंती ये बनती ही रहेगी और चलती ही रहेगी। हाच ये मी सर्व भारतीय जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंती निमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो। जय भीम। धन्यवाद। जय भीम। जय। तर माता रमाबाई आंबेडकर नगराचे शिल्पकार दिवंगत डी बी पवार भाऊ यांनी जी काय भव्य अशा पारंपरिक मिरवणुकीची सांगड घालून दिलेली आहे आणि अशा या भव्य अशा पारंपरिक मिरवणुकीची सुरुवात गेल्या 50 वर्षापूर्वीपासून चालत आलेली आहे आणि अशा या भव्य अशा मिरवणुकीची सांगड घालून दिली असताना त्यांचं कार्य पुढून नेण्याचं जे काम आहे ते विकास भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली होत आहे। तत्पूर्वी हा जनसमुदाय एवढा सर्व बघून सामान्य जनतेच्या मनामध्ये किती उत्साह निर्माण होतोय याबद्दल आपण मत जाणून घेऊया या कार्यकर्त्यांनी। नमस्कार। सर्वप्रथम या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आजच्या 132व्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देत आहे आणि दरवर्षी पारंपरिक हे मिरवणूक होत असता माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये हे परंपरा 50 वर्षापासून चालू आहे। सतत दरवर्षीप्रमाणे वसाहतीतले सगळे उत्सव दाखवण्यासाठी ते माता रमाबाई आंबेडकर नगरची जनता समोर येत आहे देत आहे। तुम्ही पाहत आहात चॅनलच्या माध्यमातून बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबचं रथ मिरवणूक निघत आहे। वसाहतली सर्व जनता याच्यामध्ये सहभाग होऊन त्यांनी मोठा उत्साह दाखवत आहे। तुम्ही बघत आहात सर्वीकडे उत्साहाचं निर्माण होत आहे दाखवत आहे। बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। गेल्या 50 वर्षापासून माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जयंतीची मिरवणूक निघते। आम्ही सगळे आता सध्या हँडल करतोय। जय भीम, जय भारत, जय संविधान। भारताला नव्या समतेच्या मार्गावर, बंधुत्वाच्या मार्गावर नेणाऱ्या, समतेच्या मार्गावर प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। सगळेजण असेच शांती सुखाने समतेने नांदोत, बाबासाहेबांच्या विचारांना पूर्ण करोत आणि तीच खरी जयंती असो। अन्यथा नुसतं नाचगाणं होऊन किंवा दारू पिऊन बाबासाहेबांना शुभेच्छा देऊ नयेत अशी मी सर्वांना विनंती करतो। बाबासाहेबांच्या विचारांना, त्यांच्या आचरणाला आपण भारतभर प्रचार प्रसार करावा आणि बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं, जो भारत देश केवळ एका जातीचा नाही, एका समूहाचा नाही, तर तो प्रत्येक नागरिकाचा असेल, प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असतील, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, सगळ्यांनी समतेनं राहावं असा हा तो भारत देश। त्यालाच भारतामध्ये जो सोन्याची चिडिया म्हटलं जायचं, भारत देश जो समतेनं प्रत्येक नागरिक इथे प्रत्येक पंथाचे लोक नांदत होते, त्या पद्धतीनं भारत घडला पाहिजे। न की इथे कुणी हिंदू मुस्लिम कुणी बौद्ध असे कुठलेच वादविवाद या भारतामध्ये नसावेत, हे बाबासाहेबांची खरी इच्छा होती। आणि भारत त्या हे सगळ्या भारतीयांना मी ती विनंती करतो की आपण समतेचं राज्य आणूया। हिंदू धर्मामध्ये म्हटलं गेलेलं आहे
वसुदैव कुटुंबकम, वसुदैव कुटुंबकमचा अर्थ असा असतो की पूर्ण विश्व हे कुटुंब आहे, म्हणजे प्रत्येक माणूस हा समान आहे. बाबासाहेबांनाही ते अपेक्षित होतं, त्याच पद्धतीचं आपण केलं कार्य केलं पाहिजे, आचरण केलं पाहिजे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज म्हणजे केवळ नाचगाणे आणि एक दिवसाची जयंती नसावी, तर जयंती ही 365 दिवसांची असायला पाहिजे. बाबासाहेबांचे विचार हे 365 आचरणात आणले पाहिजे शिक्षणाने. धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा देत आहे. जगामध्ये सर्वात अशा महान अशा विद्वान अयुगपुरुष महान असं ज्ञानचा सागर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटामाटात याही वर्षी रमाबाई आंबेडकर नगर टीव्ही पॉवर चौक येथून सुरू झाली आहे. या जयंतीला लाखोच्या संख्येने जनता सगळा बहुजन समाज सहभागी झालेला आहे. आम्ही रमाबाई वसाहतीतील सर्व नागरिक या जयंतीनिमित्त सर्व सहभागी आहोत. विविध जातीचे विविध धर्माचे पंथाचे लोक यामध्ये सहभागी आहेत आणि या जयंती उत्सवामध्ये भाग घेतलेल्या बाबासाहेबांनी ज्ञान हे सर्वांसाठी दिलेलं आहे आणि ह्या ज्ञानाचा सर्व समाजाने उपयोग करून या देशातली या जगातली जी जातीने आहे जी वेडी आहे ती काढून टाकून हा समानतेचा जो संदेश दिलेला आहे त्या समानतेचा संदेश कायमस्वरूपी देशामध्ये राहावा जगामध्ये राहावा हीच अपेक्षा. आजच्या जयंतीदिनी आम्ही सर्वजण समता समाज संघाच्या वतीने शुभेच्छा देत आहोत. 132व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वप्रथम मी आपल्या सत्य पोलीस टाईम्सला शुभेच्छा देतो. सर्व बहुजन समाजाला जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मुंबईतच नाही, महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण जगभरात साजरी होत आहे. बाबासाहेबांचे अनुयायी फुले शाहू आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या थाटामधात आपल्या उद्धारकर्त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करतात. खूप आनंद होत आहे, खूप सारा आनंद वाटतो. भीमसैनिक वर्षाच्या नंतर भीम जयंती येते म्हणजे खूपच आम्हाला सगळ्यांना उत्सव वाटतो आणि असाच उत्सव आमच्यासाठी राहील अशी मी अपेक्षा करते. सर्व भारतीयांना, सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आधुनिक भारताचे जनक यांच्या 132व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तुम्हा सर्वांचं सत्य पोलीस टाईम्समध्ये स्वागत. परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त हा जो काही जल्लोष, हा जो काही उत्साह आंबेडकरी जनतेमध्ये उत्साहित निर्माण झालेला आहे आणि हे सर्व जनसमुदाय पाहून तुम्हाला या जनसमुदायाबद्दल काय मनोगत व्यक्त करता येईल? आज बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती आहे, या निमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या पोलीस टाईम्स या वाहिनीच्या माध्यमातून सर्वांना संदेश देतो. हे देशामध्ये जी परिस्थिती बिघडलेली आहे, हे देशाची वर्तमान स्थिती आणि भविष्य फार धोक्यामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्ही आमच्या गळ्यातलं मडकं पाटीला झाडू काढला, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गुलामीतून मुक्त केलं, पण पुन्हा हा देश गुलामीकडे वाटचाल करत आहे असं आम्हाला दिसतं. त्यासाठी सर्वांनी संघटित राहिलं पाहिजे. या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून सर्व जनता एकवटली आहे, सर्व देश एकवटला आहे. ही हुकुमशाहीकडे जी हुकुमशाही देशामध्ये चाललेली आहे मोदी सरकारच्या माध्यमातून, ती हुकुमशाही मोडून काढण्याचं काम या एकजुटीतून दिसणार आहे. नमस्कार मित्रो, आपला माणूस सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनिल भाऊ कदम, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंती दिनानिमित्त या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा कशा पद्धतीने व्यक्त करतात तर अनिल भाऊ. हां, प्रथम तर सर्वांना माझा जय भीम जमलेल्या समुदायाला. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बौद्ध समाजासाठी नाही तर इतर समाजासाठीही त्यांनी कार्य केलेलं आहे. सगळ्यांना
समान अधिकार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचं कार्य जे मान आहे, तर हे इतर जे समाज आहे त्यांनी प्रथम जाणून घ्यावं. बाबासाहेबांनी फक्त एका जातीसाठी काम केलेलं नाही आहे, हे पूर्ण इतर समाजासाठीही त्यांनी काम केलेलं आहे आणि समान अधिकारासाठी त्यांनी सगळ्यांचं हे केलेलं आहे. तरी 135व्या जयंतीनिमित्त मी सर्व समाजातील बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भीम. धन्यवाद. प्रथमतः जय भीम. लॉकडाऊननंतर खूप आम्ही 3 वर्षानंतर इथे जयंती साजरी करत आहोत. आम्हाला खूप अभिमान आहे. आम्ही रिक्षाचालक मालक संघ एकत्रितपणे येऊन खूप मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करतो आणि त्याच्याबद्दल मी सगळं रिक्षाचालक मालक संघटनेचे पदाधिकारी आहे त्यांचे आभार मानतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.